देवडी तालुक्यातील सोंडी व विजयगोपाल शिवारामध्ये अस्वल दिसल्याने लगतच्या गावांमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उमेश मारोटकर या विजयगोपाल येथील युवकाने अस्वल पाहिली व त्याने वन विभागाला माहिती दिली. त्यानंतर सोंडी येथील मुन्ना धीरण यांनी सुद्धा अस्वल शिवारात असल्याची माहिती वन विभागाला दिली. वन विभागाला अजूनही अस्वलीला पकडण्यात यश आलेले नाही, त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास गावकऱ्यांनी गावालगतच्या शिवारात अस्वल दिसली असता जवळपास 200 गावकऱ्यांनी अस्वलीला घेरले व वन विभागाला फोन केला. वन विभागाचे कर्मचारी गावांमध्ये पोहोचल्यावर त्यांनी रात्रीची वेळ असल्यामुळे अस्वलीला पकडण्यास असमर्थता दाखवल्यामुळे गावकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. लवकरात लवकर अस्वलीला पकडून गावातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी वन विभागाकडे गावकरी करीत आहे. वन विभागाकडून परिसरातील ग्रामपंचायतीला पत्र देऊन अस्वल असल्याने गावकऱ्यांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव.